फेब्रुवारी पासून राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात 100 रुग्ण होते. मार्च महिन्यात जवळजवळ 5500 होते. 11 एप्रिल पर्यंत 8000 रुग्ण महापालिका क्षेत्रात आहेत. महापालिकेने टेस्टिंगचं प्रमाण देखील वाढवली आहे. टेस्टिंगचं प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रुग्णांनी होम क्वारंटाईन अथवा कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यासाठी महापालिकेने नियोजन केले. महापालिकांनी 8 ते 9 ठिकाणी कोविड सेंटर सुरू केली आहेत. महापालिकेमार्फत कॉल सेंटर सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये रुग्णांना दिवसातून 2 फोन केले जातात आणि काही अडचण असलेल्या मदत केली जाते, असे महापालिकांचे आयुक्त शंकर गोरे यांनी बोलताना सांगितले. गेल्या फेब्रुवारीपासून राज्यामध्ये तसंच आपल्या महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या मार्चमध्ये आणि आता एप्रिलमध्ये, मार्चमध्ये जर बघितलं फेब्रुवारीमध्ये जवळजवळ 1 महिन्यामध्ये 900 रुग्ण होते, तेच रुग्णांची संख्या मार्चमध्ये जवळजवळ 5500 झाली आणि आज एप्रिल 19 एप्रिल आहे. 19 एप्रिलपर्यंत जवळजवळ आपल्याकडं 7000 रुग्ण गेल्या 18-19 दिवसामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आयडेंटिफाय झालेली. या रुग्णवाढीचं प्रमाण जरी जास्त असलं तरी महापालिकेनं टेस्टिंगचं प्रमाण फार वाढवलेलं आहे की जेणेकरून टेस्टिंग केल्यानंतर RT-PCR आणि अँटीजेन या दोन्ही टेस्टिंग मोठ्या प्रमाणात महापालिकेकडून केलं जातं आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णांची संख्यासुद्धा वाढत आहे की जेणेकरून पॉझिटिव्ह रुग्ण तात्काळ आपल्याला आयडेंटिफाय होऊन त्याला महापालिकेच्या CCC-मध्ये किंवा होम क्वारंटाईन किंवा रुग्णाची परिस्थिती बघून तो हॉस्पिटलमध्ये लवकर जाणं ह्या गोष्टीचं आपण नियोजन केलेलं आहे. आज बघितलं तर महापालिकेने जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू केलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं नट्टा सेंटर सुरू झालेलं आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सुरू झालेलं आहे, बास्को ग्रामीण सुरू झालेलं आहे, जैन पितळे सुरू आहे, त्याचबरोबर काही मंगल कार्यालय महापालिकेने घेतलेले आहेत. त्यामध्ये बडे साजन या ठिकाणी सुरू झालेले आहे, याचबरोबर आता पटेल मंगल कार्यालय, तसेच बऱ्याच ठिकाणी अशी आपण CCC-ची व्यवस्था केलेली आहे आणि त्या पद्धतीनं महापालिका नियोजन करत आहे. तसंच कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली पाहता महापालिकेनं तात्काळ त्याचं कॉन्टॅक्ट टेस्टिंग करणे, तात्काळ त्या ठिकाणची त्याचं कॉन्टॅक्ट टेस्टिंग करणे आणि रुग्णसंख्या ना वाढू नये म्हणून महापालिकेनं जे आता रुग्ण आहेत त्या ठिकाणी कॉल सेंटर सुरू केलेलं आहे. या कॉल सेंटरमार्फत जवळजवळ रोज 2 ते 2500 रुग्णांना आपल्याकडून कॉल सेंटरमार्फत फोन केले जातात आणि रुग्णांची परिस्थिती बघितली जाते. आणि जर ज्या रुग्णांना काही आवश्यक मदत हवी असेल तर त्या ठिकाणी आपण 2 डॉक्टरची व्यवस्था केली, त्या 2 डॉक्टरमार्फत त्या रुग्णांना फोनवरून मदत केली जाते. तर काही रुग्ण जर असे वाटत असतील तर त्यांना आपण तात्काळ CCC-मध्ये आणण्याची व्यवस्था करतो किंवा दवाखान्यामध्ये त्यांना उपचार घेण्याची निर्देश दिले जातात. आपण ज्या रुग्ण वाढू नये म्हणून आपण भाजीपाल्यावर निर्बंध आणलेले, परंतु प्रश्न असा आहे याच्यामध्ये की आपण ते होम क्वारंटाईन करता पॉझिटिव्ह लोक, त्यांचे नातेवाईक आजही मार्केटमध्ये फिरतात, तर होम क्वारंटाईनचा विषय बंद झालेला असताना किंवा पालकमंत्री बोलले की होम क्वारंटाईन बंद करा, कलेक्टर पण बोलले पण होम क्वारंटाईन होत ते बंद केलेलं नाही अजून, त्याच्यावर पालिकेत काय भूमिका आहे? यापूर्वी होम क्वारंटाईन आपण ठेवलेली होते, परंतु माननीय पालकमंत्री महोदयांची परवादेशी बैठक झाली, बैठकीमध्ये निर्देश दिले, तर महापालिकेने तात्काळ ज्या 7 आपल्या PSC आहेत, 7 PSC-साठी आपण 5 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून ज्या ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण दिसतात त्या रुग्णांना तात्काळ आता आपण उचलून आपल्या महापालिकेच्या CCC-मध्ये आणण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. काल जवळजवळ 1 दिवसामध्ये आपण 100 ते 150 रुग्णांना महापालिकेच्या CCC-मध्ये आपण दाखल केलेलं आहे. एक असा आरोप होतो आहे की महानगरपालिका आरोग्य विभागामधले काही अधिकारी 5-5000 रुपये घेऊन त्या रुग्णांना घरी सोडतात, होममध्ये करतात आणि जे पेमेंट येत नाही तो ॲडजस्ट करा, असं काय तुम्ही चौकशी करणार? अशा काही कुठल्या गोष्टी घडणार नाहीत आता, आम्ही 100% खात्री देतो, कारण रुग्ण स्वतःहूनच होम क्वारंटाईन पाहिजे असं म्हणत असतो, पण आता आपण बाय फोर्सफुलीच त्यांना आपण महापालिकेच्या CCC केंद्रामध्ये दाखल करतो किंवा
ज्या ठिकाणी रुग्णांची परिस्थिती बघून आपण त्यांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी प्रवृत्त करत असतो. प्रॉब्लेम असा आहे की 70% लोक आज होम क्वारंटाईन पॉझिटिव्ह असलेले, याच्यामध्ये काही पोलिसांची मदत घेऊन त्यांना सिटी मारणार? निश्चितपणे आपण आता सकाळी सुद्धा काही ठिकाणी आम्हाला थोडंसं रुग्णांनी विरोध केला तर CCC मध्ये येण्यासाठी, विशेष म्हणजे मुकुंदनगरचं नाव घेऊन सांगतो आपल्याला, तर काही ठिकाणी जिथं विरोध होतो त्या ठिकाणी आपण निश्चितपणे पोलिसांची मदत घेऊन रुग्णांना महापालिकेच्या CCC मध्ये दाखल करण्याची व्यवस्था करू.